नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एक अशी वस्तू दाखवणार आहे जी अमेरिकेतल्या प्रत्येक घरामध्ये अवेलेबल असते, वापरली जाते, म्हणजे जवळजवळ 60 ते 70% लोकांच्या घरी ती वापरली जाते। तर ती वस्तू आहे अमेरिकेतलं भांडी घासण्याचं मशीन, ज्याला आपण डिशवॉशर असं म्हणतो। आणि आजकाल भारतामध्ये देखील ते बऱ्याच प्रमाणात वापरलं जातं। त्याचा इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, ती एक इलेक्ट्रिक वस्तू आहे, सो त्याची काय काळजी घेतली पाहिजे, कसं त्याला मेंटेन केलं पाहिजे, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि सोबत त्याचे फायदे तोटे काय आहेत ते देखील सांगणार आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर साधारण डिशवॉशरचं बाहेरून लेआउट असं असतं। हा दरवाजा आहे, हा असा उघडतो। काही डिशवॉशर हे पांढरे असतात, काही काळे असतात, काही असे सिल्वर आणि ब्लॅक कलरचे असतात। तर म्हणजे मला आतून ते कसं स्ट्रक्चर आहे ते दाखवते तुम्हाला मी डिशवॉशरचं। तर हे असं दरवाजा हा उघडतो। तर तुम्हाला दिसेल इकडे हे दोन रॅक आहेत, असे जे असे बाहेर येतात दोन्ही रॅक। हा खालचा, यामध्ये एक बास्केट आहे, ही चमचे वगैरे ठेवण्यासाठी आहे, ही असे हे फॅन्स आहेत। हा एक आहे वरचा फॅन, हा छोटा फॅन आहे। त्यानंतर हा मधला फॅन आहे, हा जरा मोठा आहे त्यापेक्षा। आणि सगळ्यात खाली हा जो आहे सगळ्यात मोठा फॅन आहे। फॅन म्हणजे त्यातून पाणी येतं, यातून असं खाली असं पाणी येतं, खाली यातून खाली आणि वरती असं दोन्ही याच्यामध्ये डिरेक्शनमध्ये पाणी येतं। खाली म्हणजे जे आपण खाली याच्यावर भांडी ठेवतो या रॅकवरती इथले, सो त्याच्यावरती वरून पाणी पडतं। आणि वरती म्हणजे जी आपण भांडी उलटी ठेवतो इथे याच्यावर या रॅकमध्ये, त्याच्या आतमध्ये पाणी जातं। सो हे खाली आणि वर असं दोन्ही प्रकारे यातून पाणी येतं, आणि यातून खालून वरतीचं पाणी येतं यामध्ये। म्हणजे डिशवॉशर चालू असतं त्यावेळेला हे फॅन देखील स्लो मोशनमध्ये फिरत असतात आणि त्यातून पाणी बाहेर येत असतं। आणि ही जी आहे तुम्ही जी ब्लॅक ती बघताय, ते हीटिंग एलिमेंट आहे जे भांडी सुकवण्यासाठी उपयोगी पडतात। म्हणजे ते भांडी सुकवण्याचं काम करतात, हे हीटिंग एलिमेंट म्हणतात त्याला, त्या ब्लॅक कॉईलला। त्यानंतर हे फॅन आहेत 3, दुसरा, तिसरा आणि पहिला। हे दोन रॅक आहेत आणि हे चमचे ठेवण्यासाठीची बास्केट आहे। तर युजली प्रत्येक डिशवॉशरला हे असतातच, बाय डिफॉल्ट हे भाग हे पार्ट्स असतातच, 2 रॅक 3 फॅन, 1 हीटिंग एलिमेंट आणि हे 1 बास्केट। तर हे असं असतं। आणि इकडे बघाल तर हे आहे, इथे आपण इथे दिलेलं पण आहे बघा, मेन वॉश असं लिहिलेलं आहे। म्हणजे इकडे एक तर तुम्ही डिटर्जंट टाका, पावडर टाका, किंवा वड्या असतात साबणाच्या छोट्या, त्याला टॅबलेट्स किंवा पॉड्स असंही म्हणतात, सो ते इथे यूज करू शकतो आहे आपण। हे काही पावडरचे ब्रँड्स आहेत। त्यानंतर हे पॉड्स असे असतात। त्यानंतर हे डिटर्जंट आहे डिशवॉशरचं, सो इकडे पावडर किंवा ते जे डिटर्जंट टाकायचं लिक्विड सोप, त्यानंतर हे असं बंद करायचं असतं। ते मी तुम्ही नंतर भांडी लावून दाखवेल तेव्हा तुम्हाला दाखवते ते कसं काम करतं। त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर हे इथे दिलेलं आहे बघा, कॅस्केड क्रिस्टल क्लिअर रिन्स एजंट डिस्पेन्सर, म्हणजे एक लिक्विड असतं जर भांडीवरती कधी कधी डाग पडतात, सो ते डाग पडू नये त्यासाठी आणि भांडी लवकर ड्राय होण्यासाठी एक लिक्विड असतं। इथे हे असं ओपन करायचं, इथे तुम्ही इथे बघाल फिल लेवल मिनिमम आहे इथे।
हे जर फिरवलं म्हणजे काय करायचं, इथे लिक्विड टाकायचं, त्यानंतर आता समजा मी हे असं सेट केलं, मिनिमम सेट केलं आणि म्हणजे लिक्विड टाकल्यानंतर इथे आहे बघा, हे रिफिल आहे, हे फुल, म्हणजे इथे लिक्विड भरल्यानंतर इथे एवढं हे ब्ल्यू कलरचं, समजा ब्ल्यू कलरचं लिक्विड असेल तर हे ब्ल्यू कलरचं होतं इकडे हे पूर्ण। आणि याचा उपयोग म्हणजे हे भांडी सुकवण्यासाठी आणि ते डाग भांड्यांवरचे काढण्यासाठी कमीत कमी हे लिक्विड यूज करणार। आणि जर मला असं वाटलं की नाही बाबा जास्त वापर व्हावा, सो हे मॅक्स केलं मी, सो ते लिक्विड जास्त प्रमाणात यूज करणार भांड्यांवरचे ते डाग काढण्यासाठी आणि भांडी लवकर ड्राय होण्यासाठी। जर भांडी लवकर ड्राय होत नसतील किंवा त्याच्यावरचे डाग जात नसतील तर ही सेटिंग करायला लागणार। मी हे काही वापरत नाही, मी फक्त यामध्ये लिक्विड टाकते आणि नेहमी मशीन चालू करते। ज्यावेळेला आपण डिशवॉशरचा सोप यामध्ये टाकणार, सो त्यानंतर हे असं पॉकेट हे बंद करणार आणि ज्यावेळेला प्रेस होणार भांडी धुण्याची, सो त्यावेळेला कदाचित हे ओपन होत असणार, हे पॉकेट असं ओपन होत असेल, कारण जेव्हा भांडी धुऊन झाल्यानंतर आपण डोर ओपन करतो हा, सो त्यावेळेला हे पॉकेट असं ओपन झालेलं असतं। ठीक आहे, डिटर्जंट टाकल्यानंतर असं करणार आपण पॅक आणि दरवाजा ओपन करणार तेव्हा हे असं असणार आहे, मी तुम्हाला ते दाखवते। जर भांडी व्यवस्थित ड्राय होत नसतील तर त्यावेळेला जर हे रिपेअर करायचं म्हटलं तर हे कॉईल काढून ज्याला कुठे डॅमेज आहे का ते बघायला लागतं। जर त्याला डॅमेज असेल तर भांडी व्यवस्थित सुकणार नाही, म्हणजे त्यातून गरम हवा येणार नाही, सो ती एक कॉईलचं वेळोवेळी चेक करायला लागतं। हे जे होल्स आहेत ना फॅनला, सो तिकडून पाणी येतं, म्हणजे भांडी धुताना त्यातून पाणी येतं, काही वरती येतं काही खाली जास्त पाणी। खालच्या फॅनला पण आहे बघा हे होल्स आहेत, तिथे हे होल्स आहेत ना, हे होल्स, त्यातून पाणी येतं, ते याला पण आहे। हे आहे वेंटिलेशन, म्हणजे गरम हवा जेव्हा जे भांडी सुकत असतात हीटिंग एलिमेंटच्या यूजमुळे भांडी जेव्हा सुकत असतात तेव्हा प्रचंड गरम हवा अशी असते जी इथून बाहेर येते, म्हणजे इथून तुम्हाला असं हात लावल्यावरती जाणवणार की खूप गरम हवा अशी असते त्यामध्ये। हे इथे बघा असे फंक्शन्स आहेत, बटन्स आहेत, सो मी ते भांडी लोड केल्यानंतर तुम्हाला दाखवते प्रत्येकाचा काय उपयोग आहे ते। सो आता हे माझ्या डिशवॉशरला फ्रंट डोअरला हे बटन्स आहेत, पण काही काही डिशवॉशरला हे इकडे बटन्स असतात, या लाईनमध्ये असतात असे इकडे बटन्स असतात, काही काहींना इकडे असतात, काही काहींना असे फ्रंटला असतात, काही काहींना इथे हँडल असतं, असं हँडलने खेचायचं असतं, असं पूर्ण हँडल असतं, काही काही इथे असे लॉक असतात, इथे माझं हे लॉक आहे। तर मी पटापट भांडी लोड करून तुम्हाला दाखवते ते। आता हे चहाचं भांडं देखील तुम्ही बघाल तर अगदी क्लीन होऊन येईल। तर ही अशा प्रकारे भांडी लावून झालेली आहेत, वरती सगळ्या बाउल्स कप्स ग्लास आहे, वाट्या ठेवलेल्या आहेत, प्लेट्स ठेवू शकतो, म्हणजे छोटी भांडी सगळी वरती ठेवायची आणि खाली बघाल तर सगळं परात प्लेट कढया चहाची दोन भांडी आहेत ते एक आणि हे एक, आणि या बाजूला सगळे चमचे
आणि तुम्ही एक बघाल्यामध्ये तर सगळे चमचे हे असे वर तोंड करून ठेवलेले आहेत, हे बघा असे सगळे असे ठेवलेले आहेत. तर ही एक टीप आहे की हे सगळे चमचे असे उभे करून ठेवायचे, हँडल खाली ठेवायचं, कारण इथे काय जाळी आहे, सो पाणी उलटं ठेवलं तर पाणी तेवढं पोचत नाही, म्हणजे ते क्लीन होणार नाही पाणी. परत आपण जे डिश वॉशरचं सोप वापरणार आणि भांडी बघाल तर पूर्ण उलटी करून ठेवलेली आहेत. कारण ही देखील एक टीप, जर मी हे असं ठेवलं यामध्ये तर सगळं पाणी यामध्ये गोळा होणार, सो त्यामुळे मग भांडी अशी उलटी ठेवायला लागतात यामध्ये, हे बघा. आणि काही काही भांड्यांवरती लिहिलेलं असतं त्यांनी की डिशवॉशर सेफ आहेत, मायक्रोवेव्ह सेफ आहेत का नाही. तर काही काही प्लास्टिकचे डबे जे असतात त्यावरती देखील इथे दिलेलं असतं. आता मी तुम्हाला एक डबा दाखवते बघा प्लास्टिकचा, हे बघा इथे लिहिलेलं आहे टॉप रॅक डिशवॉशर सेफ, दिसते का तुम्हाला, हे बघा टॉप रॅक डिशवॉशर सेफ. टॉप रॅक म्हणजे ह्या रॅकमध्ये ते ठेवायला लागतात, कारण जर खाली ठेवले तर माझ्या मते ते हीटिंग एलिमेंटमुळे ते पूर्ण मेल्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो त्यामुळे त्यांनी मेन्शन केलेलं असतं, म्हणजे वॉर्निंग दिलेली असते की जर म्हणजे हा डिशवॉशर सेफ आहे पण हा इथे वरती ठेवायचा, वरच्या रॅकमध्ये ठेवायचा धुण्यासाठी, म्हणजे खाली खालच्या रॅकमध्ये नाही टाकायचा. खाली सगळे मोठे भांडी आहेत सो तिथे हीट जास्त माझ्या मते लागत असेल, सो जास्त हीटमुळे हे मेल्ट होऊ शकतं आहे किंवा अजून काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्यामुळे त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. जसं हे बघा मायक्रोवेव्ह सेफ लिहिलेलं आहे रिहीट ओनली, सो तसं इथे लिहिलेलं आहे टॉप रॅक डिशवॉशर सेफ. मी युजली प्लास्टिकचं वापरत नाही पण कधी मसाला वगैरे असतो ते स्टोरेज करण्यासाठी मी नुसतं वापरते. सो हा डबा काही मला धुवायचा नाही आहे, मी जास्त एक दाखवण्यासाठी केलं. आणि या डब्यावरती लिहिलेलं नाही आहे पण युजली मी डबे जर असेल तर ते टॉप रॅकवरतीच टाकते. त्यानंतर हे असे कप्स आहेत आणि सगळं उलटं करून लावलेलं आहे कारण पाणी गोळा होणार नाही. तर मग हे पण असं सगळे उलटी करून ठेवलेले भांडी. आणि एक मेन एक काळजी घ्यायची असते डिशवॉशरमध्ये भांडी लावताना, फॅन आता व्यवस्थित फिरतो आहे का ते चेक करायचं. काय काय वेळेला काय होतं, एखादी छोटी वस्तू अशी इथे अडकणार, म्हणजे हे असं दाखवते हे असं आता मी समजा आलं तर खालचा हा फॅन आहे, हा फिरणार नाही व्यवस्थित, ठीक आहे. असं जर मध्ये त्याला जर बॅरियरसारखं काही मध्ये प्रॉब्लेम आला तर असंही फिरणार नाही, जर मध्ये असं काही भांडी वगैरे राहिली तर. सो ती एक काळजी घ्यावी लागते की फॅनच्या मध्ये काहीच भांडी यायला नको. मी काढते आता, म्हणजे व्यवस्थित सगळे फिरत आहेत फॅन्स होते. हे आता आतमध्ये टाकते मी, ढकलते वेगळ्यात अशी भांडी लावलेली आहेत. आता आपल्याला यामध्ये लिक्विड टाकायचं आहे, तर डिशवॉशरचं देखील एक सेपरेट लिक्विड किंवा पावडर असतं, त्यावरती त्यांनी मेन्शन केलेलं असतं, हे बघा इथे दिलेलं आहे हे डिशवॉशरचं डिटर्जंट आहे, हे डिश लिक्विड आहे. म्हणजे आपण हाताने जर भांडी धुवायची असेल तर हे लिक्विड यूज करायचं आणि जर डिशवॉशरने धुवायची असेल तर हे लिक्विड यूज करायचं, ठीक आहे. जर मी हे त्यामध्ये यूज केलं, हे जर लिक्विड यूज केलं तर माझ्या मते तेवढं क्लीन ते होणार नाही, म्हणजे भांडी तेवढी पाहिजे तशी क्लीन होणार नाही. हे हाताने धुण्यासाठीचे भांडी असतात त्यासाठी हे यूज करायचं असतं. जसं भांडी धुण्यासाठी लिक्विड असतं डिशवॉशरचं लिक्विड आहे, तसं हे आहे डिशवॉशर क्लीनर, म्हणजे डिशवॉशर हे तेलकट होतं त्यासाठी हे मी यूज करते हे. सो त्यांनी इथे दिलेलं आहे बघा कसं यूज करायचं. त्यांनी काय दिलं आहे, जर भांडी असतील भांड्यांसोबत जर तुम्ही हे वापरणार असाल भांड्यांसोबत तर ते खाली बॉटमला टाकायचं, बॉटमला ती एक वडी आहे ती बॉटमला टाकायची. आणि जर तुम्ही भांडी नसताना म्हणजे हे रिकामं आहे पण तुम्हाला डिशवॉशर क्लीन करायचं आहे सो ती वडी इथे टाकायची आणि त्यावेळेला ते क्लीन करायचं, असं त्यावर मेन्शन केलेलं आहे, हे बघा हे. जर भांडी नसताना असेल तर त्या पॉकेटमध्ये टाकायचं आणि जर भांड्यांसोबत करणार असाल तर खाली एकदम भांड्यांच्या बॉटमला टाकायचं, सो त्यामुळे ते हे डिशवॉशर क्लीन करणार, असं आहे हे डिशवॉशर क्लिनिंगचं सोप आहे. टॅबलेट्स आहेत 6,
ठीक आहे, मी आता तुम्हाला दाखवते ते मी लिक्विड कसं टाकते त्यामध्ये डिशवॉशरचं, आणि ही एक टॅबलेट देखील टाकते त्यामध्ये. ओके, तर हे बघा, इथे हे लिक्विड टाकलेलं आहे मी डिशवॉशरचं. मी हे यूज करत नाही, सो मी यामध्ये काही टाकलेलं नाही आहे ते लिक्विड. भांडी सुकण्याचं किंवा त्यावर डाग पडू नये त्यासाठीचं एक लिक्विड असतं, ते मी काही वापरत नाही. सो मी ते काही टाकलेलं नाही आहे यामध्ये. आणि मी हे टाकलेलं आहे बघा, इथे हे लिक्विड टाकलेलं आहे की डिशवॉशर क्लीन करण्याची ही साबणाची टॅबलेट आहे. सो इथे अशी बॉटमला मी टाकली, ही इकडे टाकली ही. ठीक आहे, स्वतः सगळं चेक करायचं आणि हे पॉकेट असं बंद करायचं. त्यानंतर दरवाजा हा बंद करायचा असं. सो मेन स्विच मला चालू करायला लागेल. सो मेन स्विच मी चालू करते त्याचा. तर मेन स्विच चालू केल्यानंतर इथे हे माझी ऑलरेडी सेटिंग आहे, ही नॉर्मल वॉश आणि हीटेड ड्राय. सो ते लाईट चालू झालेलं आहे. जर मी हे चेंज केलं, हे हॉट वॉश केलं, तर हे हॉट वॉशचा लाईट लागला, पण मला हॉट वॉश नको आहे. सो हे रिन्स ओनली, हे फंक्शन सांगते मी तुम्हाला पटकन. रिन्स ओनली म्हणजे फक्त भांडी साबण लावून धुणार, म्हणजे सुकणार नाही, ओलीच राहणार भांडी. त्यानंतर हे चायना क्रिस्टल, म्हणजे जर काचेची वगैरे भांडी असतात त्यासाठी हे बटन मला प्रेस करायला लागेल. माझं नॉर्मल वॉश आहे त्यामुळे जास्त काचेची काही भांडी नाही आहेत त्यामध्ये. हे हेवी वॉश जर जास्तच मोठे मोठी भांडी असतील, एकदम जास्त प्लेट्स आहेत, कप्स आहेत, सो त्यावेळेला हे वापरायला बटन प्रेस करायला लागेल. हे स्टार्ट आणि रिसेटचं आहे. हे डिले म्हणजे सोप वगैरे टाकल्यानंतर किती तासाने तुम्हाला ते चालू करायचं, म्हणजे इन्स्टंट नाही चालू होणार, पण समजा 2 तासाने मला चालू करायचं आहे, 1 तासाने चालू करायचं आहे, सो त्यासाठी हे बटन आहे. त्यानंतर हीटेड ड्राय म्हणजे त्या हीटिंग एलिमेंटने भांडी क्लीन होऊन येणार. हॉट वॉश म्हणजे पूर्ण गरम पाण्याने, हॉट स्टार्ट म्हणजे पूर्ण गरम पाण्याने चालू होणार. आता माझ्या मते हे नॉर्मल आहे, सो तर आता हे नॉर्मल वॉश आहे त्यामुळे ते म्हणजे ते थंड पाणी आणि गरम पाणी असं मिक्स म्हणजे अल्टरनेट होत असणार त्या आतमध्ये. जर हे हॉट स्टार्ट केलं तर पूर्ण गरम पाण्याने चालू होणार. तर आता मी हे चालू करते, रिसेट स्टार्ट रिसेटवालं बटन प्रेस करते. सो तुम्हाला आवाज येत असेल बघा, तर आवाज येतोय तुम्हाला. आणि याचा फायदा म्हणजे भांडी एकदम व्यवस्थित क्लीन होऊन येतात. हे बघा, आता मशीनचा आवाज बंद झालेला आहे आणि आता ड्रायिंगची प्रोसेस चालू आहे. तर आता थोड्याच वेळात त्याची असं बेल वाजेल, 2 वेळा असं रिंग वाजणार मशीनची, डिशवॉशर मधले भांडी धुण्याची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर क्लीनचा लाईट चालू होणार आणि हे 2 लाईट्स बंद होणार. ते बघा, आता हे 2 लाईट्स ऑफ झालेले आहेत, हे 2 लाईट्स, आणि हा क्लीनचा लाईट इथे चालू झालेला आहे. म्हणजे आता हे आपण डोअर ओपन करून बघू शकतो. म्हणजे आपली भांडी ही धुवून झालेली आहेत आणि ड्राय देखील झालेली आहेत. तर हे बघा, ही वाटी अशी झाली पाण्यामध्ये, मशीनमध्ये अशी वाटी झाली, तर त्यामध्ये हे पाणी असं गोळा झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. नाही बघा, हा बाउल गरम आहे अगदी, एकदम ड्राय झालेला आहे, पाणी नाही आहे अजिबात त्यावर, पण गरम आहे, खूप गरम आहे. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे जर भांड्यांवर डाग पडत असतील आणि जर लवकर ड्राय व्हावेत असं वाटत असेल तर त्यासाठी ते लिक्विड यूज करतात, पण मी ते यूज करत नाही. ड्राय झालेला आहे पूर्ण. हे बघा, ही गाळणी बघा, पूर्ण क्लीन झालेली आहे. आणि मी तुम्हाला आता चहाचं भांडं दाखवते. हे बघा, पूर्ण एकदम क्लीन आहे आणि ड्राय आहे. म्हणजे बाहेर अशी भांडी धुवून सुकवत ठेवायला लागत नाहीत. हे बघा,
आणि हे पाणी जे आहे ते फॅनवरचं पाणी आहे, जरा ते एखाद दोन थेंब ते पडणारच. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे आपण डिटर्जंट टाकल्यानंतर हे बंद करतो आणि दरवाजा बंद करतो याचा, डिशवॉशरचा. सो ओपन कराल तेव्हा हे पॉकेट हे उघडलेलं असतं. पण आता ते आतमध्ये काय प्रोसेस होते ते माहिती नाही, पण हे असं असतं झालेलं. तर अशा पद्धतीने हे डिशवॉशरमध्ये भांडी एकदम चकाचक क्लीन झालेली आहेत, सुकलेली आहेत. इवन कपसुद्धा तुम्ही बघाल, दाखवते मी तुम्हाला, हे बघा क्लीन, एकदम क्लीन झालेलं आहे. आतमधून सुकलेलं आहे आणि कोरडा आहे. वरती फक्त ते फॅनवरचं पाणी गोळा झालेलं आहे, एकदम कोरडा झालेला आहे. आणि डिशवॉशरमध्ये भांडी धुण्याचा फायदा म्हणजे पाण्याची बचत खूप होते, पाणी जास्त लागत नाही. नळाखाली धुतले तर जास्त पाणी लागतं आणि इकडे पाण्याचं बिल प्रचंड येतं, म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाण्याचं बिल येतं. सो त्यासाठी डिशवॉशर हा ऑप्शन एकदम परफेक्ट आहे. तर आपण बघितलं की डिशवॉशरमध्ये भांडी किती छान प्रकारे, म्हणजे अशी क्लिअर एकदम धुऊन निघाली त्यामध्ये. आणि त्याचे मी तुम्हाला फायदे आणि तोटे सांगते. त्याचा फायदा म्हणजे वेळ वाचतो. म्हणजे आता सपोज भांडी आपल्याला रेग्युलर हँडवॉश म्हणजे हाताने भांडी धुण्यासाठी जर पाऊण अर्धा ते पाऊण तास लागत असेल, आणि तीच जर भांडी आपण डिशवॉशरमध्ये लावलीत, मान्य आहे त्याला वेळ लागतो, म्हणजे एक तास धुण्यासाठी लागतो भांडी आणि अर्धा तास हे सुकण्यासाठी लागतो, म्हणजे जवळजवळ 1.5 तास हा लागतो. परंतु हाताने भांडी धुण्याचा जो टाईम आहे अर्धा पाऊण तास, तो जर आपण त्याच वेळेला जर आपण भांडी डिशवॉशरमध्ये लावलीत, सो आपण तो अर्धा पाऊण तास कुठेतरी वेगळ्या कामासाठी वापरू शकतो. मोठ्या मोठ्या रेस्टॉरंट्समध्ये देखील हमखास डिशवॉशर वापरलं जातं, फक्त ते जरा वेगळं असतं, म्हणजे घरातलं आपलं छोटंसं असतं, रेस्टॉरंटमधलं जरा मोठं असतं. पाण्याची बचत होते, फायद्यामध्ये म्हटलं तर पाण्याची बचत होते. जर आपण हाताने भांडी धुवायची म्हटली तर तिथे पाणी भयंकर वापरलं जातं, आणि डिशवॉशरमध्ये पाणी कमी प्रमाणात वापरलं जातं. तर तोटे सांगायचे तर टाईम 1.5 तास लागतो, म्हणजे ते तोट्यामध्ये मोडत नाही की बाबा 1.5 तास लागतो म्हणजे ते न वापरलेलं बरं, असं नाही आहे. 1.5 तासामध्ये देखील बघा पूर्ण सुकून निघत आहेत भांडी, क्लीन होऊन येत आहेत आणि धुऊन होत आहेत पूर्ण. सो ते काय आपण तोट्यामध्ये म्हणणार नाही. तोटा म्हणजे त्याला मेंटेन करायला लागतं, म्हणजे वेळोवेळी ती जी मी तुम्हाला पहिले व्हिडिओच्या स्टार्टिंगला की ती हिटिंग एलिमेंटची कॉईल जी आहे ती जर डॅमेज झाली असेल किंवा त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ती रिप्लेस करायला लागते. काय काय वेळेला तर डिशवॉशर देखील रिप्लेस करायला सांगू शकतात, म्हणजे तो एक डिसॲडव्हान्टेजमध्ये जातात. एक ॲडव्हान्टेज म्हणजे फायद्यामध्ये हे देखील आहे की भांडी गरम पाण्याने आणि गरम जी वाफ आहे त्याच्याने क्लीन होऊन येतात, म्हणजे तिथे बॅक्टेरिया पूर्णपणे सॅनिटाईज केली जातात, म्हणजे भांडी एकदम सॅनिटाईज करून निघतात. म्हणजे सॅनिटाईज झालेले भांडे आपल्याला वापरता येत आहेत. ज्या मोठ्या फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे वापरता येऊ शकणारं आहे. त्यामुळे हे प्रत्येक अमेरिकन घरात, म्हणजे इथे जी घरं आहेत प्रत्येकाच्या घरी असतं आणि काही ठिकाणी नसतं. कारण जेव्हा आम्ही कॅलिफोर्नियामध्ये होतो तिकडे आमच्या एका अपार्टमेंटला ते डिशवॉशर नव्हतं, त्यामुळे मी मेन्शन केलं की काही घरांना नसतं. तर हे होते त्याचे फायदे आणि तोटे. आणि मी तुम्हाला आता दाखवते की रेस्टॉरंटमधलं कसं असतं आणि घरातलं कसं असतं. तर रेस्टॉरंटमधलं डिशवॉशर हे असं असतं आणि आपल्या घरामध्ये जे असतं ते असं छोटं असतं डिशवॉशर. तुम्हाला फरक समजलाच असेल की जे रेस्टॉरंटमधलं असतं ते जरा मोठं असतं, कारण तिकडे भांडी प्रचंड प्रमाणात असतात, तिथे कोणी हाताने भांडी धुत नाही. आणि जे घरातलं असतं ते जरा ठराविक असं साईजचं असतं. छान यूजफुल अशी इन्फॉर्मेशन दिली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असे छान छान ब्लॉग्स बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन नक्की मिळेल. तर भेटूया पुढच्याच ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.